अनैतिक संबंधातून घडलेल्या आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून मित्रांनीच केला मित्राचा खून आरोपींना अटक नारायणगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई दिनांक मे तेवीस रोजी मौजे नारायणगाव तालुका जुन्नर गावच्या हद्दीतील खोडद रोड येथील तेल ओढ्याच्या वरील बाजूस पडीक जमिनीमध्ये एका अनोळखी इसमाचा कुणीतरी अज्ञात इस्माने अज्ञात कारणासाठी मारहाण करून खून केल्याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे आठ दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे दोन प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मैताची ओळख पटून सदर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना मान्य पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल यांनी नारंगाव पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांनी तसेच नारंगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी विविध पथके तयार करून सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला सदर महिताचा फोटो नारेणगाव परिसरामध्ये सोशल मीडियावर प्रसारित करून सदर महिताच्या इसमाची इस ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला रात्री उशिरा सदर महिताचा फोटो पाहून मैताचे नातेवाईक यांनी मैताची ओळख पटवली असून सदर महिताचे नाव साहेबराव नामदेव भुताब्रे वयवर्ष पंचेचाळीस राहणार कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सध्या राहणार पाटेखैरे मळा नारायणगाव तालुका जुन्नर असे असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपी हा मूळचा कोतुळ या ठिकाणचा असून कामानिमित्त गेल्या काही दिवसांपासून नारायणगाव या ठिकाणी वास्तव्यास होता सदर इसमाची ओळख पटल्यानंतर त्याची नारायणगाव परिसरामध्ये गोपनीय बातमीदारामार्फत त्याच्याबद्दल माहिती घेतली असता तो जेसीबी ड्रायव्हर असल्याचे समजले तसेच घटनेच्या रात्री त्याला दोन इसमांसोबत खोडद रोडच्या दिशेने जाताना पाहिले होते त्यामुळे सदरच्या गुन्ह्यात त्याच्यासोबतच्या दोन इसमांचा सहभाग असल्याचा आल्याने लागलीस त्यांचा शोध नारायणगाव परिसरामध्ये सुरू केला त्यानंतर दिनांक सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की मयत साहेबराव नामदेव भुताब्रे वयवर्ष पंचाळीस याच्यासोबत असणारे दोन इस्मांना नारायणगाव परिसरातून ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी प्रियाल उर्फ बंटी गंगाराम खरमाळे व एकतीस वर्ष राहणार अमरवाडी खोडत तालुका जुन्नर जिल्हा पुणे व देवराम विठ्ठल कोकाटे वय वर्ष सत्तावीस राहणार कुंभाराळी खोडत तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे असल्याचं सांगितलं सदर गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे चौकशी सुरू केली असता सुरुवातीला त्यांनी उडावडीची उत्तरं दिली त्यानंतर त्यांच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा अनैतिक संबंधातून घडलेल्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून केल्याचे निष्पन्न झाले असून सदर गुन्ह्याचा पुढील अधिकचा तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे हे करत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे विभाग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर श्री रवींद्र चौधर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे पोलीस सहायक इन्स्पेक्टर धुर्वे पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर धनवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सहा इन्स्पेक्टर अभिजित सावंत पोलीस हवलदार दीपक साबळे विक्रम तापकीर राजू मोमीन पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले निलेश सुपेकर तसेच नारेंगाव स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार कोकणे पोलीस नाईक मंगेश लोखंडे शैलेश वाघमारे गोरक्ष हसे संतोष साळुंके योगेश गारगोटे गोकुळ कोळी गोविंद केंद्रे व वा अरविंद वैद्य यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट विघ्नहर टाईम्स नारायणगाव